ही अजून एक संकल्पना आहे जिने जगात आपलं स्थान निर्माण केलंय. दुसऱ्या गोष्टीने तुम्हाला मोटिवेट केलं पाहिजे तुम्ही करताय त्यासाठी. जर तुम्ही जे करताय ते पुरेसं महत्वाचं असेल तर तुम्हाला दुसऱ्या कुठल्याही गोष्टीचं प्रोत्साहन लागणार नाही. तुम्ही जे करताय ते खरंच जीवनासाठी अर्थपूर्ण असेल तर ते घडून येण्यासाठी तुम्हाला प्रोत्साहनाची गरज काय आहे. जर तुम्हाला खरंच कळलं आणि तुम्ही अनुभवलं की जे तुम्ही करताय ते खरोखरच महत्त्वाचं आहे, आजूबाजूच्या प्रत्येक जीवनासाठी तुम्हाला प्रोत्साहनाची गरज नाही, जीवन पुढे जात राहील. पहा, तुमच्या हृदयांच्या ठोक्यांना सुरू राहण्यासाठी कुठलं प्रोत्साहन लागतं का? मी विचारतोय तुम्हाला. कुठल्याही जीवन प्रक्रिया कुठलंच प्रोत्साहन मागत नाही आहेत, नाही का? पाऊस येतोय त्याला प्रोत्साहन लागतं का? नाही, तो वर्षानुवर्ष येतोय, कारण नैसर्गिक प्रक्रिया अशीच चालू आहे. असंच आपोआप तुमच्या आणि माझ्या जीवनात जीवन सुरू आहे. मी तुम्हाला काय सांगतोय की जर तुम्ही जे करत असाल ते तुम्ही कोण आहात त्याच्या मूलभूत जीवन प्रक्रियेशी सुसंगत असेल तर ते लाखो मार्गाने व्यक्त होईल. ते काही फक्त अध्यात्म असण्याची गरज नाही, ते लाखो मार्गाने व्यक्त होईल. जर तुम्ही जे काही करताय ते मूलभूत जीवन प्रक्रियेशी सुसंगत असेल तर तुम्हाला कुठल्याच प्रोत्साहनाची गरज लागणार नाही. सहज जीवनाचा एक भाग म्हणून ते घडून जाईल. तुम्ही किती करता हे फक्त तुम्ही स्वतःला विकसित करण्यासाठी किती वेळ दिलाय यावर अवलंबून आहे. आत्ता जगाची समस्या ही आहे की लोक कायम त्यांची कृती वाढवण्याचा प्रयत्न करतायत. जर तुम्ही तुमची कृती वाढवली स्वतःला विकसित न करता तर तुम्ही नक्की मोडून पडाल. हे असं आहे, तुम्ही फॉर्म्युला 1 ट्रॅकवर गेलात कारण तुम्हाला जोरात जायचं आहे आणि तुम्ही तुमची मारुती 800 घेऊन गेलात. समजा तुम्ही पुरेसा वेग पकडलात, सगळी 4 चाकं 4 दिशेला जातील, ते टिकू शकणार नाही. जर तुम्हाला त्या वेगात त्या ट्रॅकवर जायचं असेल तर तुम्ही यंत्र तयार केलं पाहिजे. अपग्रेडेशन ऑफ दिस वन इज इम्पॉर्टंट. याचा विकास करणं महत्त्वाचं आहे. जर तुम्ही स्वतःचा विकास केला तर काम सहज घडून जाईल. माझ्या आजूबाजूच्या खूप लोकांना अनेक वेळा वाटतं की मी सुपर ह्युमन आहे कारण मी एवढं काम करतो त्यावरून. हे सुपर ह्युमन असण्याबद्दल नाही आहे. जर तुम्ही मनुष्य असण्याच्या शक्यतेचा शोध घेतला, जर तुम्ही मनुष्य असण्याच्या विशालतेचा शोध घेतला तर तुमच्या लक्षात येईल की तुम्ही सुपर ह्युमन असण्याची गरज नाही आहे, मनुष्य असणं हेच सुपर आहे. तर तुम्हाला कुठल्या बाहेरच्या गोष्टींची गरज नाही किंवा कुठल्या प्रेरणेची गरज नाही. जीवनाची सहज प्रक्रियाच ते घडवून आणेल.